अंधारे देखील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या सुषमाजी. अक्षय शिंदेनं स्वतःवर गोळी झाडून घेतली अशी माहिती मिळते. ही घटना शॉकिंग आहे, धक्कादायक आहे, परंतु मला असं वाटतं की एका आरोपीने स्वतःला गोळी घालून घेतली इतकी सहज साधेपणाने बघता येण्यासारखी सुद्धा ही घटना नाही. हैदराबाद मध्ये जेव्हा घटना घडली आणि बलात्काराचं प्रकरण झालं तेव्हा त्यातल्या चार आरोपींना अचानक एन्काउंटर केलं गेलं. आणि आता या बदलापूरच्या प्रकरणामध्ये ही घटना ज्या शाळेमध्ये घडली त्या शाळेचे संबंध असणारे आपटे जो अजूनही फरार आहे, ज्याला अजूनही अटक झाली नाही, आणि अशा परिस्थितीत आरोपी म्हणवला जाणारा अक्षय शिंदे ज्याच्याबद्दल त्याच्या आईने आणि भावाने सांगितलं की अक्षय शिंदेला गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशा परिस्थितीत तो त्याने गोळी मारून घेतली की अजून काय झालं की त्याला गोळी मारून घेण्यासाठी कुणी अजून नाईलाजाने त्याने गोळी मारून घेतली आणि दुसरेच काही प्रकरण आहे, अशा अनेक गोष्टी पडद्याआड आहेत. मला वाटतं की त्या सगळ्या गोष्टींची फार मुळाशी जाऊन चौकशी व्हायला पाहिजे आणि या सगळ्यांची सीबीआय इन्क्वायरी लागली पाहिजे.